नेल्सन 30 एप्रिल 2022 रोजी रेल्वे मधून सेवानिवृत्त झाला. साधे बोळे मात्र उत्तुंग असे व्यक्तिमत्व. म्हणूनच त्याचा हा सत्कार समारंभ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. डॉक्टर नेल्सन निस्वार्थपणे डॉक्टर पद्धतीने सेवा केली.
प्रवासाचा शेवट झाली तर सेवानिवृत्ती म्हणजे नवीन आनंद आणि नवीन आयुष्य अनुभवणे. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी नेल्सन मार्शल कुटिलो यांची इच्छा नेहमी मदत करणारे आणि अतिशय सुंदर स्वभावाचे माझे सासरे यांना मी सेवानिवृत्तीच्या पुढील वाटचालीस आमच्या पूर्ण कुटुंबियातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते. आतापर्यंत त्यांनी कष्ट करून त्यांच्या मुलांना आम्हा सर्वांना घडवले आहे. आम्हा सर्वांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल, काहीही विचारायचं असेल तर प्रथम आमच्याशी ते शेअर करा, आपण सर्व डिस्कस करून त्याच्याबद्दल विचार करू. त्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इतरांची व्यवस्थित सुंदर रीतीने नातं ठेवा, कुणाशीही वाईट वागू नका, सर्वांबरोबर नेहमी चांगले राहा. त्यांच्याकडून मला परिश्रम, चिकाटी आणि जिद्द हे गुण अवगत करता मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व मान्यवरांना मी सर्व मान्यवरांचे मी आभार आणि माझे सासरे यांना तसेच आशिष पाटील यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तुम्ही लोकांनी आजपर्यंत माझ्यावर जे प्रेम दिले आणि बरोबरच आपला जो सीएफटी शॉप आहे अतिशय चांगला शॉप आहे, काम करणारा, काम जाणणारा आणि भरपूर काम म्हणजे तुमच्याकडून सुद्धा मला भरपूर शिकायला प्रवीण वसुंधरा तुमच्याला त्रास आहे, आम्ही काम आम्ही ओके करतो, भरपूर मला समजून घेतलं, त्यांचं धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि संध्याकाळी
बस राहायचं केव्हा खासायचं बस राहायचं कोकणात का आजच्या दिवशी आपण त्याच्या मागे जो बॅनर बघतोय त्याच्यावर श्री नेल्सन मार्शल कुटिनो सेवा निवृत्ती 16 असं लिहिलेलं आहे. मात्र त्यामागे एक सिक्रेट आहे आणि जरी ते झाकलेलं आहे तरी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, हा बॅनर जो आहे तिथे डॉक्टर नेल्सन कुटिनो असं लिहिलेलं आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही नेल्सन, बऱ्याच जणांना आपले जे घरगुती किंवा गाव आपले उपाय असतात ते लोकांना मुंबईला विशेषतः औषधं अशी पुरवत असतात. तर आजच्या ह्या सोहळ्याला सुरुवात करीत असताना मी आमच्या सेबेस्टियन कुन्यातना विनंती करतो की त्याने प्रार्थनेने आम्हाला पुढे न्यावे. आज नेल्सनला शुभेच्छा देणार आहोत. त्याने 38 वर्ष आणि 5 महिने रेल्वेमध्ये नोकरी केली आणि ते सेवानिवृत्त झाला. नेल्सनला आणि शिलाला उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं पवित्र मानले जावो. जसे स्वर्गान तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. समोर जो केक आहे तो केक कापून आपण आजचा आनंद आपला द्विगुणित करणार आहोत. त्या केकवर एक मखमली खुर्ची आहे आणि त्याच्यावर नेल्सन बसला असं दिसतंय. बाजूला ट्रॅक पण आहेत पण निश्चितपणे नेल्सन असा बसून राहणारा माणूस नाहीये. रॉयसर आणि रिऑन त्यांचं जे सन्मानपत्र ज्या भावना आहेत त्याचं अनावरण करत आहेत आणि रिऑन त्यानंतर त्याचं वाचन करणार आहे. हॅलो, गुड इव्हनिंग ऑल. तुम्ही आमच्या आमंत्रणास आमच्या कुटुंबातर्फे सर्वांचे स्वागत करीत आहोत. सन्मानपत्र श्री नेल्सन मार्शल कुटिनो म्हणजे माझे डॅडी, सेंट्रल रेल्वे, सेवा काळ 27 ऑक्टोबर 1984 ते 30 एप्रिल 2022. प्रिय डॅडी, आपण दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी सेंट्रल रेल्वे माटुंगा वर्कशॉपमधून सेवानिवृत्त झालात. आपली रेल्वेमध्ये एकूण सेवा 38 वर्ष एवढी झाली. तुमच्या या निस्सीम कष्टांना मम्मीने सुद्धा आपल्या त्यागाचे योगदान पूर्णपणे दिले आहे. प्रभू परमेश्वर तुम्हास सदैव आशीर्वादित रखो. आपले स्नेहांकित रिऑन व रॉयसन कुटिनो आणि कुटुंबीय, कॉन्ग्रॅच्युलेशन डॅडी. थँक्यू रिऑन. निश्चितपणे नेल्सन या सन्मानपत्राला उत्तर देणार आहे. मी आमच्या कुटुंबियातर्फे नेल्सन साठी सन्मानपत्र वाचत आहे. प्रिय नेल्सन, तुझ्यासारखे व्यक्तिमत्व असू शकतं हे स्वप्नवत वाटते. मात्र परमेश्वराने हे स्वप्न खरं करताना तुला मार्सेलिन व नाताल यांच्या पोटी तुला जन्माला घातले. आई वडिलांच्या संस्कारात तू लहानाचा मोठा होत गेलास, मात्र तुझा निरागसपणा जपलास. आई वडिलावरील तुझे असीम प्रेम सदैव व्यक्त केले. कधी त्यांच्या बरोबर हसून खेळून आणि म्हातारपणात त्यांची काठी होऊन. शिलाच्या येण्याने तुझ्या आयुष्यात अजून आनंदाची भरच पडली. तुझ्या स्वभावाला अनुरूप जोडीदारीन तुला लाभली. शिलाने तिच्या शैलीत तोच विनोद परत परत सांगावा आणि तू पहिल्यांदा ऐकल्यासारखा मनभरून हसावे. तुझ्या संसार वेलीवर रिऑन व रॉयसन ही पुत्ररत्न फुलली. डॅडीची माया काय असते याचे त्यांनीच वर्णन करावे. जे तू पेरले तेच उगवले. बेंझिराच्या पुस्तकातील वचन सत्य होताना आम्ही सर्वांनी आमच्या डोळ्यांनी पाहिले.
कुटुंबासाठी तू तुझ्या रेल्वेच्या नोकरीद्वारे व जोडधंद्याद्वारे आजही समर्थपणे खंबीरपणे उभा आहेस. संपूर्ण कुटुंबासाठी चंदनासारखा झिजलास, मात्र चंदनाचा सुवास पसरवत राहिलास. हा सुगंध तू आपल्या संपूर्ण गोतावळ्यात आजही पसरवत आहे. संसारात मुलींची कमतरता शरण व स्नेहा यांनी भरून काढली. त्यांच्या येण्याने तुझ्या कुटुंबाला अजून शोभा आली. मुलांची मुले पाहण्याचा आशीर्वाद रॉश आणि केजिया यांच्या येण्याने परिपूर्ण झाला. वेलंकरी मातेवर तुझी श्रद्धा न चुकता तू वेलंकरीची वारी करत आहेस. म्हणूनच माऊलीने तुला तुझ्या कुटुंबाला तिच्या कृपा छत्राखाली सदैव ठेवले. जज पातळीवर पॅरिश काउन्सिल सभासद, वाचक अशा अनेक कार्यात तू सक्रिय आहेस. वयाची साठी म्हणून तू निवृत्त होत आहेस, मात्र तुझ्याकडे पाहता साठी सुद्धा लाजेल. मागे वळून पाहताना तू कमावलेले पुण्य सतत तुझ्या सोबत असेल ही आम्हाला खात्री आहे. परमेश्वराने तुला सतत कृपेत ठेवावे व तुझ्या सानिध्यात आम्ही देखील समृद्ध व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर प्रत्येकांच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्तीचा दिवस. नोकरी करत असताना सेवानिवृत्त झाल्यावर आपण काय काय करू ह्यांची स्वप्ने अनेक जण पाहत असतात, पण अचानक हा दिवस अगदी समोर आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अशा मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने आपण काम केले आहे ही संधी आपल्याला आयुष्यात परत केव्हाच मिळणार नसते. म्हणून ह्या दिवशी मनावर दगड ठेवून आपण आनंद जरी साजरा करत असलो तरी तितकेच दुःखही होते. आमच्या डॅडींच्या बाबतीतही तेच झालेलं आहे. 8 दिवसापासून आमच्या डॅडींना झोप लागल्याच्या दिवसात आम्ही डॅडींना खूप सांगायचे की डॅडी जास्त पाऊस असेल तर तुम्ही जाऊ नका. डॅडी देखील आमच्या होकारास होकार मिळवायचे, मी जाणार नाही, पण सकाळी उठून बघतोय तर काय घराच्या पायरीपर्यंत पाऊस आलाय पण डॅडीची गाडी काही दिसत नाही. आमचं डॅडींचं बरंच काही पटतच नाहीये. आमचे डॅडी रविवारच्या दिवशी देखील काही ना काहीतरी काम करत असायचे. घरातील साफसफाई, बाहेरील साफसफाई आणि आमच्या गाड्या देखील आम्हाला सर्व्हिस करायची गरज कधी लागलीच नाही, ते पण ते आमचे डॅडी करायचे. मम्मीने कुटुंब सांभाळताना खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचं उदाहरण मी असं देते की रॉयसन सेकंड शिफ्टला असताना 12 रात्री 12 वाजता यायचा. त्याला जेवण देऊन आमची मम्मी झोपायची. त्यानंतर डॅडी 5 जायचे म्हणून 3:45-4 आमची डॅडी आमची मम्मी उठायची. आमच्या मम्मीने खूप मेहनत केलेली आहे. आज डॅडी बरोबर आमची मम्मी देखील रिटायर होत आहे. तुम्हाला सेवरांच्या सेवानिवृत्तीच्या आम्हा कुटुंबियाकडून लाख लाख शुभेच्छा. तुमचे पुढचे आयुष्य आनंदात प्रेमात जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू स्नेहा, जोरदार टाळ्या. प्रथम मी देवाच्या आभार. ज्या दिवशी मी रेल्वेत कामाला लागलो त्या दिवशी माझे आई वडील भरपूर खुश झाले. आई वडिलांना सांगते, बघा आपलं पोर कामाला लागलं रेल्वेत. वडील आमचे पानवेल करायले, याच जागेत वडील आमचे पानवेलांचा धंदा करायचा. आई बाजारात जायची, अंधेरीला केळी घ्यायची, इकडून अंधेरीला विकायची. लागलो आणि थोडी दिवस, 1-2 महिने गेले, माझ्या स्वप्नात एक मुलगी आली, शिला नावाची. तर माझ्या आई वडिलांनी काहीच खबर नव्हती. कोणीतरी तिला सांगितलं की अमुक ठिकाणची मुलगी करायची घेतली आहे, तर तुमचं कसं काय. आई सांगते, तू लगेच रेल्वेत लागला ना, पोरी करायला लागला, अजून मोठा भाऊ आहे ना, मी काहीच बोलला नाही, बोलतो मला मुलगी करायचीच आहे ती अमुक ठिकाणची. तर आई वडील गपचूप राहिले. तू शिकला म्हणजे रेल्वेत कामाला लागलाय, तुला टीचर मिळेल, तुला टीचर शिक्षिका मिळेल. मी बोललो मला टीचर नकोय, मला टीचर नकोय, आपल्या घरगुतीच कामाची पाहिजे, मला टीचर नकोय, मी टीचर करणार नाही. वडील माझ्याशी बोलायचे बंद राहिले जवळजवळ 15 दिवस. ही गोष्ट माझ्या सासूला माहीत पडली. सासूने मला सांगितलं, तुझा मोठा भाऊ लग्नात आहे, अजून व्हायचं आहे लग्न, एक एंगेजमेंट झालं नाही, तू कशाला एवढ्या उड्या मारतो, रेल्वेत लागला म्हणून त्या तू त्या लगेच मुली मुलगी करायचे का.
एक काम कर, तू कुठेतरी दुसरी मोठ्या मुलाचं होऊ दे, मोठ्या भावाचं, नंतर तुम्ही दोघं एकत्र लग्न करा. आणि माझी अशी अट आहे, जर का समजा माझी मुलगी तू केली, माझ्या दारात पुन्हा रडत आली कामा नाही, बरं ती जबाबदारी माझी इथं ठेवली. मी दिवस गेले आई वडील अबोला धरला, माझ्याशी बोलले ना, मी पण बोलला नाही. आई वडील बोलतो मग आमच्याशी बोलत का नाही, बरं कशाला बोलायचं. मोठ्या भावाने सांगितलं, बाबा त्याच्या मनात आहे ते करू दे ना, तुम्ही करून द्यायचे ते पसंत नाही, करू दे त्याला, ठीक आहे. त्यांची दोन माणसं, आमची दोन माणसं बोलवली, वस्तू गुन्ह्यात होते ते बोलवले, सगळं झालं. झाल्यानंतर आई सांगते तुम्हाला 3 वर्ष लग्न करता येणार नाही मोठ्या भावाचं होईपर्यंत. बरं काय हरकत नाही, बरं ठीक आहे. 3 वर्षांनी नंतर आम्ही थांबलो, एकत्र लग्न केलं. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस गेले, तिला मी सांगितलं बघ आमच्या घरी अशी परिस्थिती आहे, गरीब आहेत आम्ही, असं असं आहे, मी रेल्वेत लागलो आहे, सगळं काय आम्ही आज भाऊ आणि आम्ही कधी भांडगट केली नाही किंवा काहीच नाही. पण भाऊ वडील माझ्याशी थोडे म्हणजे कमीच बोलायचे, का शिक्षिका नाही ना, कमीच बोलायचे. काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, वर्षानंतर वडिलांना कळलं की खरोखरच आमची सेवा करते. आज जर तू टीचर केली असती बोरा, आमची कधीच माती झाली. माझी आई सांगायची, बोरा तू कधी रिटायर होत आहे मला बघायचं आहे. पण आज आई माझी राजू नाही, माझ्या ज्या सुन्या आहेत त्या सुन्या नसून माझ्या मुली आहेत. मुलीप्रमाणे मी त्यांच्यावर प्रेम केले. जसं मी सांगतो तुम्हाला एनी प्रॉब्लेम मला सांगा, मी सॉल्व्ह करेन. काही कुठे काय असेल मला सांगायचं, मी ते सॉल्व्ह करेन. कोणाची वाद करायचं नाही किंवा काही करायचं नाही. आणि ते माझ्या मुलीप्रमाणे वागत आहेत आणि दोन्ही मुलं मला आणि मुली त्या मला साथ देत आहेत. आणि मला असं वाटतं की असं शेवटपर्यंत मला ते साथ द्यावी ही प्रभूचरण मी प्रार्थना करतो. धन्यवाद. मला निश्चित वाटतं नेल्सन आई वडील स्वर्गातून तुझ्यासाठी विशेष प्रार्थना करत असतील, त्यामुळेच आजचा हा सुंदर दिवस तुला पाहता आला आणि हे सुंदर कुटुंब तुझ्या समोर आहे, तुझ्या बरोबर आहे आणि आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत.